महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि राज्याचे उपाध्यक्ष डॉ अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि या तिघांनीही 15 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केले. तर 6 जागांसाठी 6 अर्ज आल्याने बिनविरोध निवडणूक सुद्धा पार पडली. त्यामुळे भाजपकडून हे तिघेही खासदार म्हणून आता निवडून आलेत. दरम्यान दुसऱ्या बाजूला भाजपमधील अनेक निष्ठावंत सातत्याने डावलले जात असल्याने नाराज असल्याचं आता स्पष्ट दिसून येते. तर अशीच एक नाराजी मांडणारी भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तर चिन्मय यांनी या पोस्टमध्ये त्यांचे वडील माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी आपलं मत मांडले. तसंच आतापर्यंत 12 वेळेस विधानसभा, विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांचं नाव चर्चेत आलं होतं, मात्र त्यांना डावलण्यात आलं अशी सुद्धा खंत त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे. तर चिन्मय भांडारी नेमकं आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले पाहूयात. ही एक पूर्णतः वैयक्तिक पोस्ट आहे. यातील विचार केवळ माझेच आहेत. अनेकांना माहिती नाही की माधव भांडारी यांचा मी मुलगा आहे. मात्र आज मला माझ्या वडिलांबद्दल लिहायचे. माझे वडील 1975 जनसंघ म्हणजेच जनता पक्षात सामील झालेत. त्याला आता जवळपास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. बहुतेक लोक त्यांना आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात. 2008 ते 2014 या काळात महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या विरोधात ते प्रमुख आवाज बनले होते. मात्र ते त्यापेक्षा बरेच काही आहेत आणि त्यापेक्षा त्यांनी बरंच काही केलेलं आहे. या 50 वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अनेक भूमिकांमध्ये संघटना उभारणीसाठी मदत केली आहे. याशिवाय त्यांनी राज्यभरातील 1000 लोकांना आणि 100 गावांना सुद्धा मदत केली आहे. तर त्यांनी 100000 जीवनावर सकारात्मक प्रभाव सुद्धा टाकलेला आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक विचारांना आकार दिलाय. तर सत्तेचा दुरुपयोग आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधलंय. 2014 पक्ष आणि पक्षाच्या सरकारसमोरील गंभीर आव्हानं सोडवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलीय. त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना सुद्धा मार्गदर्शन केले. तर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि ज्या विचारधारेवर त्यांचा मनापासून विश्वास आहे त्या विचारसरणीचा बौद्धिक गाभा जपण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. या सगळ्या काळात ते आपल्या कामामुळे प्रसिद्धीपासून दूर राहिलेत. त्यांनी कधीही वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा दुरुपयोग केलेला नाहीये. मी तुम्हाला त्यांच्या व्याप्तीचे एक उदाहरण देतो. 1990 उत्तरार्धात ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना आमचं घर हे शहराबाहेर होतं. 20 ग्रीड 1 किलोमीटर अंतरावर आहे म्हणून महावितरणाला एका घरासाठी कनेक्शन जोडणी बांधायला भाग पाडण्याऐवजी त्यांनी 18 महिने वाट पाहणं पसंत केलं. त्या कालावधीत आम्ही विजेशिवाय जगलो. मात्र त्याचवेळी ते जिल्ह्यात रस्ते बांधत होते आणि इतर अनेक गावांमध्ये वीज आणत होते. अशी असंख्य उदाहरणं आहेत जेव्हा त्यांनी पक्ष आणि जनतेला कायमच वरच स्थान दिले. यामुळे ते राज्यातील सगळ्यात प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती बनलेत. दुर्दैवानं मात्र ते एकाच वेळी सगळ्यात कमी ताकदीच्या नेत्यांपैकी एक ठरतात. माझ्या आयुष्यात 12 वेळेस मी त्यांचं नाव विधानसभेसाठी किंवा वरच्या सभागृहासाठी चर्चेत आल्याचं पाहिले आणि 12 वेळेस सुद्धा ते डावलण्यात आल्याचंही पाहिले. मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय मागण्याच्या विचारात नाही आणि मला ते करायचंही नाही, कारण माझ्या वडिलांप्रमाणे माझाही त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र आशा वाटण्याची आणि वेदना जाणवण्याची वेळ पुन्हा पुन्हा येते. त्यांनी कधीही जाहीरपणे आपली व्यथा मांडली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातलं त्यांना त्यांनी कधीही दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी पक्षाचं काम कधीही थांबवलं नाही. त्यांची तब्येत बिघडल्यानंतरही नाही किंवा गेल्या वर्षी त्यांच्या जवळची व्यक्ती गमावली तेव्हाही नाही. या उलट मी अनेक वेळा मंत्री किंवा खासदार राहिलेल्या लोकांना अन्याय म्हणून ओरडताना पाहिले. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या पाहिलेल्या करिअरचा मला कमालीचा अभिमान आहे आणि ते आता शेवटच्या टप्प्यात आहेत. मी फक्त अशा एखाद्या व्यक्तीसाठी योग्य बक्षिसाची आशा करतो ज्याच्यासाठी ते खरंच पात्र आहेत. मला माहिती आहे की त्यांच्यासारखे इतर लोक आहेत ज्यांनी पक्षासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी अथक आणि निस्वार्थपणे काम केले आणि मी त्यांच्यासाठी सर्वोत्तम काहीतरी व्हावं अशीच आशा करतो.
मी या अगोदर असं काही शेअर केलं नव्हतं आणि मुख्य म्हणजे मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलोय. तसंच मला माहिती होतं की मी त्यांचा वारसा पुढे नेऊ शकत नसलो तरीही मी एका क्षणात तो नष्टही करू शकतो. मात्र मी आयुष्यभर मुकसाक्षीदार राहिलो आणि आज मात्र मला बोलावंसं वाटलं. मी माझ्या वडिलांना ओळखतो. धक्का आणि निराशा त्यांना थांबवत नाहीत आणि ते कधी थांबणारही नाहीत. ते नेहमीप्रमाणेच या देशाला, या राज्याला आणि समाजाला प्रथम स्थान देऊन पक्षासाठी काम करत राहतील. तर मंडळी, यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.